वाह, मस्त छान दगड फुलाचा अरोमा येतोय. नमस्कार, स्मिता जी एस बी ट्रेजरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज तुम्हाला दाखवणार आहे इंदुरी पुलाव. पाहूया त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतंय. फ्रेश वाटाणे घेतलेत हिरवे, गाजराचे तुकडे करून घेतलेले आहेत, फ्लॉवर एका फुलाचे दोन तुकडे केलेले आहेत आणि मी काही काळ मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवले होते, ते मिठाचं पाणी मी टाकून दिलेलं आहे. ह्या फरसबीचे तुकडे घेतलेले आहेत मी. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वापरू शकता, आवडत नसतील तर नाही टाकले तरी चालतील. ही छोटी वांगी आहेत, एका वांग्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत. मी तुकडा बासमती घेतलेला आहे. हे खोबरं आहे, तेल आहे, हळद आहे, तूप आहे. तेल आणि तुपाची मिक्स फोडणी आपल्याला करायची आहे, म्हणून मी हे दोन्ही जिन्नस घेतलेले आहेत. चवीसाठी मीठ घेतलेलं आहे. ही काळी मिरी आहे. हे दगडफूल आहे. ह्याच्यातलं काही दगडफूल आपल्याला तळून घ्यायचं आहे मसाल्यात वापरण्यासाठी, आणि काही आपल्याला फोडणीला घालायचं आहे. त्याच्याखाली दोन लवंगा आहेत आणि थोडासा दालचिनीचा तुकडा आहे. कांदा आहे, हा मसाल्यात आपल्याला वाटून घ्यायचा आहे. बादान्य, हिरव्या वेलच्या आणि काळी वेलची. धणे आहेत, हे देखील मसाल्यात वाटायचे आहेत. तमालपत्र आहे, हे एक तमालपत्र आपल्याला मसाल्यात घ्या वाटायचे आणि एक तमालपत्र आपल्याला फोडणीमध्ये टाकायचे. पुलावासाठी ह्या ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत, पण त्याआधी त्याला आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे. हे गाजर आणि हिरवे वाटाणे आहेत, त्याला थोडंसं मी मीठ लावून घेते. फरसबीचे तुकडे टाकले आहेत आणि फ्लॉवरचे तुकडे टाकलेले आहेत, त्यालाही आपल्याला मीठ लावायचे. स्टेप बाय स्टेप मीठ लावायचे. एकदम मीठ लावून सगळ्याला एकदम मिक्स करू नका, कारण मग ते सगळ्या भाज्यांना मीठ नीट लागत नाही. आता मी फ्लॉवर टाकला आहे आणि परत मीठ टाकलेलं आहे. आता वांगं टाकलेलं आहे. वांग्यावर पण मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि छानपैकी मीठ चोळून घेतलेलं आहे. तूप गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यात आपल्याला हे तमालपत्र टाकायचं आहे, छोटासा दालचिनीचा तुकडा, लवंगा आणि हे दगडफूल. थोड्या फ्राय करून घ्यायचे आणि मग ते आपल्याला वाटणात टाकायचं आहे. मगाशी जो मी परतून घेतलेला आहे मसाला तेलामध्ये, तो खोबऱ्यात टाकते आहे. आता याच्यात धणे टाकायचे आहेत, मिरी टाकायची आहे, हळद टाकायची आहे. हा कांदा घेतलाय कापून, तोही टाकायचा आहे. मगाशी मसाल्यामध्ये मी तुम्हाला हिरवी मिरची दाखवली नव्हती, पण ही मस्ट आहे, ही टाकायची आहे. तसेच आलं आहे आणि लसूण. हा सर्व मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे. मसाला वाटून तयार आहे, तुम्ही पाहू शकता. हा खरखरीत वाटायचा आहे, त्याला बारीक वाटून त्याची पेस्ट करायची नाही. तूप आणि तेल
समप्रमाणात घेऊन मी ते फोडणीला घातलंय, गरम करायला ठेवलेलं आहे. फोडणीला आपल्याला गरम मसाले टाकायचे आहेत, तमालपत्र आहे ते टाकायचंय, दगडफूल आहे ते टाकायचंय. दगडफूल मस्ट आहे कारण ह्याचा सुवास त्या पुलावाला जास्त छान येतो, त्यामुळे तो स्किप करू नका. दगडफूल तुम्हाला वाण्याच्या दुकानात कुठेही मिळू शकतो. दालचिनी टाकली आहे, वेलची टाकली आहे हिरवी, ही बडी इलायची टाकते मी, तसेच बादाम्याही टाकलेला आहे. मसाले छानपैकी फुलले आहेत, आपल्याला भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत चांगल्यापैकी. पुलावर मीठ घालताना भाज्यांना आपण मीठ लावलं आहे हे विसरू नका. मी ह्याच्यात बटाटा वापरलेला नाही, पण तुम्हाला जर बटाटा आवडत असेल तर तुम्ही पुलावामध्ये बटाटा वापरू शकता, आणि तो सुद्धा आपल्याला असंच परतून घ्यायचा आहे. भाज्या परतून तयार आहे, तुम्ही पाहू शकता कलरही बदललेला आहे वांग्याचा, फ्लॉवरचा. आता आपल्याला त्याच्यात मसाला परतून घ्यायचा आहे. पुलाव करत असताना तुम्हाला जर असं वाटलं की तेल तूप कमी आहे, तुम्ही शुद्ध तूप वरून घालू शकता. मसालाही परतून तयार आहे. आपल्याला तांदूळ टाकायचे. हे मी एक तास अगोदर पाण्यात भिजवून मग उपसून ठेवलेले आहे. तांदूळ त्या मसाल्यामध्ये थोडे परतून घ्यायचे आपल्याला. आता ह्याच्यात थोडस मीठ घालायचंय. भाज्यांना आपण मीठ ऑलरेडी लावलेलं आहे. गॅस मंद करायचा आहे. चवीतुरती मीठ घालून घ्यायचं आहे. परत एकदा परतून घ्यायचं आहे. मसाल्याचं पाणी आहे तेही वापरायचंय आपल्याला. हे थोडं पाणी आणखीन टाकायचं आपल्याला. जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुप्पटच पाणी घ्यायचंय. मी याला कुकरच्या दोन शिट्ट्या देणार आहे. तुम्ही बाहेरही शिजवू शकता, कुकर लावायला पाहिजे असं नाही. नुसतं जरी असं वरती झाकण ठेवून तुम्ही गॅस मंद ठेवला तरी हा पुलाव फार सुरेख होतो. पाहूया पुलाव तयार झालाय का. गॅस बंद केलाय आणि कुकर मी थंड करत ठेवला होता. मस्तपैकी खमंग असा वास सुटलेला आहे. इंदोरी पुलाव तयार आहे.
स्वादिष्ट खमंग असा इंदोरी पुलाव तयार आहे। तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ह्याचा अभिप्राय कळवा। मी तुमच्या अभिप्रायाची वाट पाहत आहे। माझा चॅनल स्मिता जीएसबी ट्रेजरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मी परत येत आहे अशीच एक सुंदर नाविन्यपूर्ण रेसिपी घेऊन। धन्यवाद।